दोन बायका फजिती ऐका अशी अनेकांची फजिती होताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. मात्र यावेळी एक असा प्रकार समोर आलाय की एका भामट्यानं मला भरपूर जमीन आहे, मी पोलीस अधिकारी आहे असं सांगून एका तरुणीची फसवणूक केली. हे प्रकरण फक्त फसवणुकीवर थांबलं नाही तर या भामट्याने दुसरं लग्नही केलं. मात्र सुरुवातीला स्वतःला पोलीस अधिकारी सांगणारा हा भामटा आता पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये गेला आहे. पोलीस याचा शोध घेत आहे. सांगलीत घडलेला हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असाच आहे. मात्र या भामट्याचं बिंग आता फुटलं आहे. त्याच्या अडचणी आता चांगल्याच वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या दुसऱ्या पत्नीने हा प्रकार समोर आल्यावर थेट पोलिसात धाव घेतली आहे. मिरजेत एका भामट्याने माझी 50 एकर शेती आहे आणि पोलीस अधिकारी आहे असे सांगून पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केलं आणि भामट्या पतीवर पत्नीने गुन्हा दाखल केला आहे, तर भामटा पती सध्या फरार आहे. मारुती श्रीकांत माने, वय 37, राहणार मूळचा शिंदेवाडी, सध्या राहणार माधव कॉलनी, मालगाव रोड, मिरज, या भामट्याने खोटे बोलून दुसरे लग्न केल्याप्रकरणी दुसऱ्या पत्नीने मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. मारुती माने याचा मालगाव रोड बाडक हॉस्पिटलमागे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेशी 5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. तो ट्रक चालकाचे काम करत होता. 3 महिन्यापूर्वी मारुती माने हा राधानगरी येथे कामाला जात आहे म्हणून घरातून गेला, तो परत आला नाही. शेजारी काही लोकांनी महादेव कॉलनी येथे रोज फिरताना मारुती माने याला पाहिले. माझी 50 एकर शेती आहे आणि PSI आहे असे सांगून त्याने तरुणीशी लग्न केले होते. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे आढळून आल्यानंतर मग मिरज शहर पोलीस ठाण्यात दोन्ही पत्नींनी धाव घेतली. या प्रकरणी पत्नीने मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून खोटे बोलून दुसरे लग्न केल्याचा गुन्हा मारुती माने याच्यावर दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होण्याचे भीतीने मात्र भामटा पती फरार झाला आहे.